व्हिडिओचं टायटल बघून तुम्हाला कळलंच असेल की आज आम्ही गोव्याला चाललो आहोत. तर तिथे गेल्यावर कळेलच की आम्ही तिथे कशासाठी जातो तर तुम्हाला मी सांगेनच जेव्हा आम्ही ट्रॅव्हल करू. सो लेट्स गो टू गोवा. फायनली आम्ही गोव्याला पोचलो आहे आणि हे जे मागे तुम्हाला दिसतं आहे ते मंगेशी टेम्पल आहे गोव्याचं आणि ते आमचं कुलदैवत आहे आणि कुलदेवतेच्या दर्शनाला आम्हाला यायचं होतं म्हणून आम्ही हा वन डे गोव्याचा प्लॅन केला आहे. सावंतवाडीवरून गोवा हार्डली एक तास आहे. सो आम्ही इथे आलोच होतो तर म्हटलं आपण इथे दर्शन पण करून घेऊ आणि आमच्या बाळाला पण आम्हाला आणायचं होतं दर्शनाला. तर असं झालं की देऊळ जे आहे ते 3 ते 6 टायमिंग त्यांनी ठेवलं आहे बिकॉज ऑफ द कोविड सिच्युएशन आणि म्हणून आम्ही ठरवलं की आपण तोपर्यंत थोडंसं शॉपिंग करूया. इथे शॉपिंगला थोडी थोडी दुकानं ओपन आहेत आणि थोडं सरबत वगैरे पिणं चालू आहे. त्यानंतर आम्ही शांतादुर्गा आणि महालक्ष्मी टेम्पलला जाणार आहोत. ते आमचं कुलदेवीचं देऊळ आहे तर तिथे पण आम्हाला जायचं आहे. तर तिथे टायमिंगचा काही प्रॉब्लेम नाही आहे, तिथे ते पूर्ण वेळ ओपन आहे. सो आम्ही आधी ते कम्प्लीट करू अँड देन वील कम बॅक टू मंगेशी. खूप गर्मी आहे त्यामुळे मस्त लिंबू सरबताचा आम्ही आनंद घेतो इथे. देऊळ बंद आहे पण दुकानं ओपन आहेत इथे. तर आम्हाला एक दुकान दिसलंय तो मी त्या दुकानात जाते आणि बघते काय काय आहे दुकानात. ब्युटिफुल शांतादुर्गा टेम्पल तिथे पोचलो आम्ही. देवळाचं मेन गेट बंद आहे, त्यांनी मागून एंट्री ठेवली आहे तर आम्ही मागच्या बाजूने जाऊ. सो दिस इज द फ्रंट एंट्री. आता सध्या आम्ही ओटीचं सामान घेतो इथे. सो आम्ही आता शांतादुर्गा टेम्पलमध्ये आहोत. आतमध्ये आमचं दर्शन वगैरे झालं आणि खूप छान दर्शन झालं. कधीच एवढं सुंदर दर्शन झालं नव्हतं कारण देवळात नेहमी गर्दी असते, आता नव्हती. त्याच्यामुळे छान बराच वेळ आम्हाला देवीचं दर्शन घेता आलं. सो वी आर व्हेरी हॅपी आणि आता थोडंसं इथे एक वॉक घेतो आहे. खूप सुंदर परिसर आहे शांतादुर्गा टेम्पलचा. गोव्यातल्या सगळ्याच टेम्पलचा सुंदर परिसर आहे. तुम्ही कधीही गोव्याला आलात तर नक्की सगळ्या देवळांना पण व्हिजिट करा. लोक गोवा म्हटलं की बऱ्याच वेळेला बीच पार्टी आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये असतात. सो नक्की जर तुम्हाला आवड असेल आणि खरंच फिरायची आवड असेल तर या जागा पण नक्की एक्सप्लोर करा. लंचसाठी आम्ही आता एका घरगुती रेस्टॉरंटमध्ये थांबलो आहोत. प्युअर व्हेज आहे का नॉनव्हेज पण आहे? नॉनव्हेज पण आहे पण आम्ही व्हेज खातो आज. आणि आता जेवणाची वाट बघतो. घरगुती रेस्टॉरंट आहे, गावच्यासारखं फील येतो इथे. गावाला असल्यासारखंच वाटतं इथे. लहान बाळ जर तुमच्याबरोबर असेल तर तुम्हाला या सगळ्या ॲक्टिव्हिटीज कराव्या लागतात. थँक गॉड की तिथे गर्दी नाही आहे, त्याच्यामुळे त्याला ते अख्खं टेबल खेळायला मिळालं इथे.
मस्त जेवण होतं, वेज होतं, सिंपल चपाती भाजी आणि भात डाळ, फेवरेट माझं. खाणावळीच्या इथे खूप इंटरेस्टिंग अशी गोष्ट मला दिसली आहे, ती म्हणजे हे सुंदर झाड आणि सगळ्या या जास्वदीचं झाड आहे आणि सगळ्या छोट्या 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 कळ्या आलेल्या आहेत याला. तर बघा खूप सुंदर दिसतं आहे. आय डोंट नो व्हिडिओमध्ये किती कॅप्चर होतं आहे, पण पूर्ण झाडाला जे आहे छोट्या 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 छान अशा कळ्या आलेल्या आहेत आणि खूप सुंदर झाड दिसते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे सुगरणीचा खोपा इथे खूप दिवसांनी मी बघितला आहे. जितकं तुम्ही इंटिरियरमध्ये व्हिजिट करता तितकं तुम्हाला खूप छोटे छोटे मायन्यूट गोष्टी बघायला मिळतात आणि खूप सुंदर सुंदर अशा ज्या आपण एरवी बघत नाही किंवा आपण विसरलेलो असतो. सो खूप छान वाटतं इथे आणि जेवणही खूप छान होतं. आणि साई दत्त म्हणून हे खाणावळ आहे, भोजनालय आहे, अगदी शांतादुर्गा टेम्पलच्या अगदी पुढे थोडंसं आहे आणि अगदी छान जेवण होतं, व्यवस्थित होतं. अँड तुम्हाला कधी इथे यायचं असेल तर तुम्ही इथे व्हिजिट करू शकता. शांतादुर्गेचं दर्शन घेतल्यावर आणि लंच केल्यावर आम्ही पोचलो ते महालक्ष्मी मंदिरात. इथेसुद्धा फारशी गर्दी नसल्यामुळे पटकन आणि छान दर्शन झालं, त्यामुळे इथे फार वेळ आम्ही थांबलो नाही आणि शूटिंग करायला फारसं मिळालं नाही. मध्ये फक्त आम्ही एक छोटासा चहाचा ब्रेक घेतला आणि पटापट पोचलो ते मंगेशी मंदिरात. ज्या कामासाठी आम्ही गोव्याला आलो होतो ते आमचं काम अगदी व्यवस्थित झालं. देवाच्या दर्शनासाठी आलो होतो, मंगेश, महालक्ष्मी आणि शांतादुर्गा तिन्ही ठिकाणी छान दर्शन झालं. आणि आपल्याकडे भारतात सगळ्यांकडेच ही प्रथा असते की कुलदेवतेचं दर्शन घेण्याची, तर तसंच आम्ही दरवर्षी येतोच इथे आणि यावर्षी आम्हाला ते कठीण वाटत होतं. आमच्याकडे यावर्षी खूप खास असं कारण होतं, ते म्हणजे आमच्या मुलाचा जन्म झाला आणि म्हणून आम्हाला यायचंच होतं, पण कोरोनामुळे आणि लॉकडाऊनमुळे ते अगदी अशक्य वाटत होतं. पण आमची खूप मनापासूनची इच्छा होती जी देवाने पूर्ण केली असंच म्हणायला हवं. मला वाटतं देवावर तुमचा जर विश्वास असेल, श्रद्धा असेल, तर तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होते. सो तसंच आहे, आम्ही खूप खुश आहोत देवाचं दर्शन घेऊन. मंगेशीचं देऊळ हे खूपच प्राचीन आहे आणि त्यामुळे गोव्यातलं एक प्रसिद्ध देऊळ आहे. ते बरेचसे टुरिस्टसुद्धा इथे व्हिजिट करतात. सध्या कोरोनामुळे तुम्हाला देवळात फक्त मुखदर्शन करता येईल, मुख्य गाभाऱ्यात कोणालाच प्रवेश नाही. मुख्य मंदिराच्या मागच्या बाजूला जे मंदिर आहे ते मुळकेश्वराचं आणि काळभैरवाचं आहे. दुसरं म्हणजे गोव्यात तुम्हाला सगळ्या देवळात हे एक 6-7 मजली ही इमारत दिसेल, ती दीपस्तंभाची आहे. आणि जे महत्त्वाचे वर्षाचे सण असतात, दसरा, दिवाळी, रामनवमी, महाशिवरात्री आणि इथले जे देवळांचे उत्सव असतात, त्या दिवशी इथे दिव्यांची आरास करून छान असं या दीपस्तंभाला सजवलं जातं आणि ते फार बघण्यासारखं असतं. दुसरी गोष्ट म्हणजे देवळात तुम्हाला व्हिडिओग्राफी आणि फोटोग्राफी अलाउड नाही. देवळाच्या बाहेर तुम्ही फोटो काढू शकता किंवा व्हिडिओ काढू शकता. इनफॅक्ट गोव्यातल्या कुठल्याच देवळात तुम्हाला फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी अलाउड नाही आहे. तर कोविडची सिच्युएशन लक्षात घेता आणि सोशल डिस्टन्सिंगचा विचार करून आम्हीसुद्धा इथे जास्त वेळ थांबणार नाही आहोत. दर्शन झालेलं आहे आमचं, तर आम्हीसुद्धा लगेचच निघू. पुढच्या वेळेस जेव्हा मी येईन तेव्हा तुम्हाला मी अजून डिटेलमध्ये दाखवायचा नक्की प्रयत्न करेन. तर हा व्लॉग मी इथेच एंड करते. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लगेच लाईक करा, श्रद्धा शेअरला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ सगळ्यांसोबत शेअर करा. थँक्यू फॉर वॉचिंग.